आता पहिलं काय माहितीये का, की मूव ऑन झालेला निवांत आहे, रोज छान डीपी बदलतोय, छान छान स्टेटस ठेवतोय, मस्त फिरायला जातोय, त्याला काही फरकच नाही पडला, मग मलाच का फरक पडतोय, ब्ला ब्ला ब्ला, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतात आणि उगाच आपण स्वतःला याच्यातून त्रास करून घेतो. तर या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं किंवा हे असं का होतं याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. तर पहिलं मी काय सांगेन की डोळ्यांनी बघितलेलं आणि कानांनी ऐकलेलं असेल सगळंच खरं असतं असं नाही. ओके, म्हणजे तुम्हाला कुणीतरी तुमच्या पार्टनरबद्दल सांगितलं असेल की तो खूप फास्ट मूव्ह ऑन झाला किंवा खूप काही चांगला चालतो किंवा ऐकलं असाल तुम्ही, तर ते सगळं खरं असेल असं नाही. किंवा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जरी बघितलं असेल तरीही ते खरं असेल असं म्हणता येणार नाही. म्हणजे काही माझे व्हिडिओसुद्धा बघत असतील त्यामुळे असंही असू शकतं की एक तो तुमचा पार्टनर तुम्हाला दाखवूसुद्धा असं दाखवायचंसुद्धा असेल त्याला की बघ तू गेलास माझ्या आयुष्यातून, तू गेलीस माझ्या आयुष्यातून, माझ्यावर काही फरक नाही पडला, मी खूप छान आहे, खूप मी मजेत आहे, मी खूप एन्जॉय करतो असं दाखवायचं म्हणूनही तू वागत असू शकतो. पटकन कुणी माणसं बदलू शकत नाही, चेंज होऊ शकत. तुमचं जर प्रेम खरं होतं, त्याच्यावर तुम्ही जर जीवापाड प्रेम करत होतात, तर समोरचा व्यक्ती खुश आहे, तो खूप आनंदात आहे हे बघून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही नाराज का होतोय, तुम्ही डिस्टर्ब का होतोय, तुम्हाला त्रास का होतोय. उलट समाज आपल्या ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती जर हॅप्पी असेल तर तो हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावरती दिसायला पाहिजे आणि तुम्ही खुश असायला हवं. चला तो मोहन झाला चांगली गोष्ट आहे, मला पण व्हायचं आहे. ही गोष्ट तुम्ही आतमध्ये कुठेतरी स्वतःच्या मनाला समजावली पाहिजे. ओके, पुढचं असं आहे की तुम्हाला त्रास का होतोय, तर मोहन किंवा मोहनसाठी वेळ असा का लागतोय, तर तुमचा जो पार्टनर असेल किंवा तो असेल ती असेल जे कोणी असेल, मोहन कसं सॉरी ब्रेकअप कसा होतो बघा, तो ब्रेकअप काही एका दिवसात किंवा एका रिझनमुळे होत नाही. जो माणूस ब्रेकअप करतो समोरचा व्यक्ती, त्यानं खूप आधीपासून तशी त्याची मानसिक तयारी केलेली असते किंवा वेगवेगळ्या तुमच्या प्रॉब्लेम्समधून त्याला किंवा त्याचा इंटरेस्ट कमी झालेला असतो किंवा तो कंटाळलेला असतो व्यक्ती, त्यामुळे त्याचं प्रिपरेशन आधीच चालू असतं. एखादा कोणता तरी महिना आधी, दीड महिना आधी, दोन महिना आधी, 15 दिवसाआधी हे सगळं त्याचं क्लिअर झालेलं असतं. मग त्याच्याकडनं इग्नोरन्स वगैरे तुम्हाला चालू होत असतो आणि एक दिवस काहीतरी मग कशावर तरी ते ठेवायचं आणि ब्रेकअप करायचं असं ठरलेली गोष्ट असते. म्हणजेच काय, तर त्या समोरच्या व्यक्तीनं जो ज्यानं ब्रेकअप केला आहे तो त्यानं ठरवलेलं असतं सगळं, त्यामुळे तो निवांत असतो, तो यव्हाना मूव्ह ऑन झालेला असतो आणि तुम्हाला ते त्याच वेळी कळल्यामुळं तुम्हाला मूव्ह ऑन व्हायला थोडा वेळ लागतो. असं आहे, ब्रेकअप होणं ही एक जखम आहे, मूव्ह ऑन होऊ शकता तुम्ही, थोडा वेळ द्या, वेळेला थोडा वेळ द्या, जखम आहे लगेच भरून नाही येणार, येऊ शकते. त्यामुळं नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्ही मनाशी ठरवा की यार तो खुश आहे, तो मूव्ह ऑन झाला आहे, त्याला आता आपल्याशी देणं घेणं नाही आहे, त्याला काही पडली नाही आहे, तर मला का पडती आहे, सगळी चुकी माझीच होती का, तसं काही चुकतच नव्हतं का, मग मला का त्रास होतो, नाही करून घ्यायचा. खुश राहा, मोहन व्हा, स्वतःसाठी वेळ द्या आणि त्या ब्रेकअप नंतर तुम्ही तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी जो वेळ द्यायचा, चॅटिंगमध्ये असेल, कॉलिंगमध्ये असेल, फिरण्यामध्ये असेल, तो स्वतःसाठी खर्च करा, स्वतःला डेव्हलप करा. ओके, आणि हा जसं मागे सांगितलं तसं थोडासा वेळ द्या, तुम्ही देखील नक्की मूव्ह ऑन व्हाल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, मूव्ह ऑन नसता म्हणजे होता येत नसेल, काही इन्स्पिरेशन गोष्टी पाहिजे असतील, फॅमिली रिलेटेड इश्यू असतील, करिअर रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड काही इश्यूज असतील तुम्हाला आणि माझ्यासोबत शेअर करायचे असतील, तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो, तिकडे मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पण लक्षात ठेवा, ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील. पैसे किती द्यायचे, कुठे द्यायचे, कसे द्यायचे, माझ्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा, हे सगळं माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सांगेल. ओके, लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. Bye-bye, take care.